श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिवाळीच्या नंतर परतवाडा ते शेगाव संस्थान येथे पायदळ यात्रा दरवर्षीप्रमाणे काढल्या जाते. वारकरी संप्रदायाचा वारसा जिवंत ठेवून खोलमाडी ग्रामपंचायत गजानन महाराज मंदिरावरून सकाळी 7 वाजता ही पायदळ यात्रा निघाली असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती राजेंद्र गोरले, उपस्थित संचालक व बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी या वारकरी दिंडीचे जोरदार स्वागत केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोरले यांनी गजानन महाराज यांच्या चरणी शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न येण्यासाठी दिवाळी भरभरीटीची जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गजानन महाराजच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, शेतकऱ्यांना याने पिकू दे आणि सर्व सुखानं शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकरी चांगली जाणारी आहे. सर्व कर्मचारी वर्ग शेतकरी सर्व दिल्लीत पैसे झाला. शेतकऱ्यांसाठी एवढीच गजानन महाराजला प्रार्थना करतो की शेतकऱ्यांना चांगलं सुखीचे दिवस येऊ दे. उल्लेखनीय म्हणजे राजेंद्र गोरले हे वारकरी संप्रदायाच्या भक्तांसोबत फुगडी खेळताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दिसले. औचित्य म्हणजे आज 5 वर्ष होऊन आमच्या गजानन महाराज मंदिराला 5 वर्ष झाले. परत 5 वर्षानंतर आमच्या सर्व याच्या भाविक भक्तांच्या सर्व अशा भावना झाल्या की बा या वर्षीपासून आपण मालकी सुरुवात करायची. त्या कारणानं हे सर्व माऊली भक्त जेवढे आहेत तेवढ्या माऊली भक्तांनी आम्हाला सहकार्य केलं या पदयात्रेसाठी. आम्ही किती दिवसाची आपली यात्रा असते, किती वाजता आपण निघणार, किती वाजता श्रींचे दर्शन शेगावला घेणार आहे? आज आम्ही 8:30 वाजता मंदिरातून आमचं प्रस्थान झालं दिंडीचं आणि या हा मार्ग जाता जाता आमचे 22 तारखेला आम्ही तिथं पोहोचणार आहोत. किती सकाळी 7 वाजता 8 वाजता आमचं दर्शन होणार आहे शेगावला. या पायदळ दिंडीत महिला सुद्धा सहभागी झाल्या. रुक्मिणीनगर मधून कॉलनी मधून हे सगळ्या दिंडीची पहिलंच वर्ष आहे या वर्षीचं आणि याने खूप या 2-4 वर्षापासून खूप प्रगती केलेली आहे या वारकरी संप्रदायाच्या. आमचं पालखीचं पहिलंच वर्ष आहे पण सर्वांनी एवढी छान प्रतिक्रिया दिली आहे आणि आमची पालखी 9 वाजता धाग्यावरून निघाली खेलतापवाडी परतवाडामधून आणि आम्ही सर्वांनी एवढ्या छान प्रकारे सुंदेने हे पालखी पार पाडत आहे आणि शेगावला हे 22 तारखेला पोहोचणार आहे. सर्वांनी सर्व लेडीज जेंट्स यांनी सर्वांनी सहभाग घेतला आणि पालखीला प्रोत्साहन दिले त्याबद्दल शुभेच्छा. दिवाळीनंतर पहिला गुरुवार कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरमध्ये धान्याचे आवक वाढलेले आहे. बाजार समितीमध्ये गुरुवारच्या दिवशी 5,000 पेक्षा जास्त मक्या पोत्याची आवक झाली असून 2,000 पेक्षा जास्त गव्हाची आवक झाली आहे. मक्याला प्रति क्विंटल 17 ते 2100 भाव मिळाला असून गव्हाला 25 ते 3000 पर्यंत भाव मिळाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये मक्याचे आणि गव्हाची निलामी आज जोरदार होती. त्याचप्रकारे गुरुवार बाजारमध्ये कष्टकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसून अडत्या व्यापाऱ्यांकडून कास्तकारांना रोख पैसे दिले जातात. विशेष म्हणजे बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरत आहे. मध्ये गुरुवारच्या दिवशी दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी आपलं धान्य आणायला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे त्यांचा जे मालाचा मोबदला रोख मिळते. विशेष म्हणजे आज मक्क्याचे 5,000 पोत्याची आवक झाली असून गव्हाचे 2,000 पोत्याची आवक झालेली आहे. मक्क्याला यावेळेस 1700 ते 2,000 भाव आहे, त्याचप्रकारे गव्हाला 2500 ते 3000 पर्यंत भाव इथे आहे. एकूणच मध्यप्रदेश मेळघाट आणि अचलपूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागाचा शेतकरी गुरुवारच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल घेऊन पोहोचत आहे आणि त्या मालाचा त्याला रोख भाव मिळत आहे. मी कॅमेरामॅन म्हणून स्वतः